या ठिकाणचा तुझा प्रश्न काय ना तो आधी नीट वाचून घेऊया. सचिन हा मोटरसायकलने प्रवास करत आहे. आता या प्रवासादरम्यान खालील प्रसंगात काय घडेल ते आपल्याला सांगायचंय. तुला मी तीन प्रसंग देणार आहे. समजा सचिन मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता जर चाल वाढवली किंवा कमी केली तर वेगावर कोणता परिणाम होईल? प्रश्न तू म्हणशील सर इतका मोठा आहे, घाबरू नकोस, कशावर परिणाम होणार आहे वेगावर? मग मी फक्त वेगाबद्दल तुला आधी सांगतोय. कुठल्याही पदार्थाचा वेग आहे ना वेग, खरं तर वेग एक सदिश राशी आहे त्या, मग वेग आहे ना वेग हा अवलंबून कसा असेल? वेग अवलंबून असतो चाल आणि दिशेवर. हे दोन मूळ मुद्दे येतात. सदिशा म्हणजे दिशा पण त्याच्यामध्ये येणार आहे. मग एखाद्या वस्तूचा वेग आहे ना वेग हा दोघांनुसार बदलतो, कारण वेग कोणावर अवलंबून आहे? चाल आणि दिशा. समजा चाल बदलली, दिशा कायम ठेवली तरी तुझा वेग बदलणार आहे. आता दिशा बदलूया आणि त्याची चाल कायम ठेवूया तरीसुद्धा वेग बदलेल, आणि दोन्ही बदललं तरी वेग बदलेल. म्हणजे मला सांगायचं काय आहे की जर एखाद्या वस्तूचा वेग बदलायचा असेल तर तुला कशात बदल करायला लागेल? एकतर तिची चाल बदलावी लागेल किंवा तिची दिशा बदलावी लागेल किंवा दोन्ही बदलावे लागतील. पॉईंट क्लिअर आहे? क्लिअर आहे. वेग बदलायला काय काय बदलायला लागेल? चाल आणि दिशा. मग आता प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आपल्याला काय दिला आहे, दुसऱ्या लाईनला बघा. मोटरसायकलची चाल वाढवली अथवा कमी केली तर वेगावर काय परिणाम होईल? बदलणार, वाढेल किंवा कमी होईल, दोन्ही ऑप्शन येणार आहे. मग पहिल्याचं उत्तर काय सांगूया. जर चाल वाढली तर मोटरसायकलचा वेग वाढेल, चाल कमी केली तर मोटरसायकलचा वेग बदलेल म्हणजेच कमी होईल, पण दिशा बदललेली नाही. कारण दोन ऑप्शन आहेत, चाल आणि दिशा. इथे फक्त आपण काय बदललं आहे? चाल. मग चाल बदलली वाढवली तर वेग पण वाढेल, चाल कमी केली तर वेगसुद्धा कमी, पण दिशा कायम आहे. दुसऱ्या उदाहरणात पाहूया. आता टर्न आला, आता काय होईल बघा. जर यावेळेला मोटरसायकलची चाल त्याने स्थिर ठेवली आणि दिशा बदलली, आता काय चेंज केले बघा. अगोदरच्या उदाहरणात दिशा कायम होती, चाल बदललेली. आता काय करतोय आपण, चाल कायम ठेवतोय आणि दिशा बदलतोय, तर वेगावर काय परिणाम होईल? वेग बदलेल की नाही? येस, कारण दिशा बदलतोय. मग उत्तर काय असेल? चाल ही कुठली राशी आहे? अदिश. तर वेग कुठली राशी आहे? सदिश. मग ज्यावेळेला वळण घेणार तर वेग बदलणारच आहे, पण चाल मात्र काय राहणार आहे? कायम, कारण फक्त दिशा बदलली. म्हणजे माझा मुद्दा काय सांगायचा आहे, तू चाल बदल नाहीतर दिशा बदल, वेगात बदल होणार आहे. आता इथे काय केलंय, चाल कायम ठेवली आहे आणि दिशा बदलली आहे, म्हणजे वेग या ठिकाणी काय होणार आहे? बदलेल, पण चाल मात्र समानच राहील. कळतंय ना? दोन्ही पण मुद्दे विचारात घ्यायचे. तिसरा मुद्दा, वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने काय केलं, त्या मोटरसायकलची चाल पण बदलली आणि दिशा पण बदलली, तर वेगावर काय परिणाम होईल? आता उत्तर तुला आलं पाहिजे, चाल बदलू द्या नाहीतर दिशा बदलू द्या, दोन्ही वेळेला तिचा वेग बदलणारच आहे. मग आपण विधान म्हणूया, त्याचा वेग बदलेल, कारण वेग कोणावर अवलंबून आहे? चालीवर तसेच दिशेवर, दोघांवर आहे. आणि इथे तर काय झालं, वळण रस्त्यावर त्याने चाल पण बदलली आहे, दिशा पण बदलली आहे, म्हणजेच त्याचा वेग बदलेल. किती विधानं घेतली आपण? तीन. तिन्ही विधानांवरनं तुला सांगायचं काय की वस्तूचा वेग हा दोन गोष्टीवर अवलंबून असेल, एक चाल आणि दुसरं दिशा. दोघांपैकी काहीही बदललं तर वेग बदलतोच.